चिराणी माझ्या राजाला शोभते, सांगेल का मज कोणी सुखसले कोणाला भते। मी ना ते साऱ्यांशी आपुलकीचे हे जोडते, सख्या ना त्याहूनही नाती माझी हे मानते। ग्रहण कुणी लाविले हे पण माझ्या संसाराला ना साजण हा माझा का तिच्या वरती भुलला। लावून शक्कल घडवून अत्तल शिकविन तुला धडा, बघशील तू हरशील तू रडशील खळा खळा। गाठ आहे माझ्याशी हे विसरू नको, माझ्या अंतरी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या अंतरी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको। पाणी गेलं? हां बोला साहेब। हां वॉचमन पाणी घेऊन ये। साहेब टाकी साफ करायला घेतली। नोटीस नाही पाहिलेत का तुम्ही? आज टाकी साफ झाली की पाणी येईल? कधी होईल साहेब? काम चालू आहे साहेब। मग हे कळवायचं नाही का? काही पद्धत नाही असली? हे बघा साहेब, आता नोटीस तुम्ही नाही वाचली तर आमची काय चूक सांगा बरं। ए बास हा आगाऊपणा करू नको सुगीच, मला शिकवतोय। पाणी यार, प्यायचं पण पाणी संपलंय, तर काय करू? सोडा शनायाचा फोन, आता जर नाही घेतलं तर चिडेल ती। हॅलो, हाय, गुड मॉर्निंग बेबी। गुड मॉर्निंग बच्चा। नाही नुसतं गुड मॉर्निंग विश करून काय होणार नाही, तू आत्ताच्या आत्ता इथे ये। आत्ता? हा आत्ता लगेच निघून ये इकडे। अगं माझी अजून आंघोळ नाही झाली, ब्रेकफास्ट नाही झाला, आत्ता कसं? आय नो म्हणूनच बोलवते तुला। म्हणजे तू ब्रेकफास्ट करणार आहेस? नाही रे, माझा वेगळाच प्लॅन आहे आज। आज आपण दोघांनी मिळून 5 स्टार मध्ये ब्रंचला जायचंय। अरे बापरे, ब्रंचला? हो ना, जायचंय म्हणजे जायचंय। आणि तुला नाही म्हणायचं स्कोपच नाही अजिबात। ओके, युअर टाइम स्टार्ट्स नाऊ, तुझ्याकडे फक्त 20 मिनिटं तयार व्हायला। ओके ए ऐक ना, अगं माझ्या घरी तर लवकर रेडी हो। बाय बाय बाय। हॅलो यार, पाण्याला आजच जायचं होतं। वा व्हेरी गुड, पटकन पाणी जायच्या तयार होतो आणि शनायाकडे जातो। आज बरे कपूर सर पण येणार नाहीत ऑफिसला, म्हणजे मग शनाया आणि मी ब्रंचला जाऊ शकू। सुपर। यार फोन कुठे गेला? हा बच्चा बोल। आय नो अगं 10 मिनिट्स झालेत ना, मी जस्ट आंघोळ करून रेडीच आहे।
अगं आमच्या इथे जरा पाण्याचा प्रॉब्लेम झालाय, मला पाणी पण भरून ठेवायचं आहे. आता काय सांगू तुला, डोंट वरी, अजून थोडा वेळ आहे, मी पोहोचतो ना वेळेत. ऐक जरा, कोणीतरी आलंय, मी करतो तुला परत आणि पोहोचतो वेळेत. हा आलो आलो आलो, बाय बाय. आता कोण असेल? हा कचरेवाला. हा आलो आलो. अरे आलो. हा येलो. अरे लो ना. अरे लो ना. अरे मिस्टर सुभेदार, मैं कचरे वाला नहीं हूं, कपूर हूं. सर, सर आप, सॉरी मुझे लगा वो कचरे वाला. आई मीन आप अंदर आइए ना. आइए. सॉरी 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 सॉरी. एक जी जी, कम कम, प्लीज प्लीज कम. बस बस बस, ठीक है. सॉरी मैडम, नो प्रॉब्लम. प्लीज हैव अ सीट, मैं एक दो मिनट में रेडी होकर आता हूँ. श्योर. सो सॉरी. मुझे तो लगता मिस्टर सुबेदार के अभी तक सुबह ही नहीं हुई. और राधिका जी भी दिखाई नहीं दे रही है. मुझे तो बड़ा अजीब सा लग रहा है कि पापी जी के घर में होते हुए घर का ये हाल है, इतना अस्त व्यस्त. अरे कोई मेहमान आया होगा, शायद बच्चे वगैरह. हाँ ये भी हो सकता है. अच्छा सुनो, तुम भाभी जी के आने पे ना अब बातें करने मत बैठ जाना, नहीं तो मुझे ऑफिस को देर हो जाएगी. लेकिन मुझे उनसे बात करके इतना अच्छा लगता है ना, मन को तसल्ली मिलती है. ये तो तुमने सही कहा, हमारी भाभी जी हैं ही ऐसी. फिर मैं एक काम करता हूँ, ऑफिस में फोन कर देता हूँ कि दोपहर की मीटिंग पोस्टपोन कर दो. वो ठीक रहेगा. हाँ. हेलो ALF. हाँ हेलो जेनी. हाँ मैं कपूर बोल रहा हूँ. यस सर. गुड मॉर्निंग सर. वेरी गुड मॉर्निंग, वेरी गुड मॉर्निंग. अच्छा ऐसा है, जो क्लाइंट के साथ आज मीटिंग रखी है उसे पोस्टपोन कर देना, क्योंकि मैं अपनी मिसेस के साथ मिस्टर सुबेदार के घर आया हूँ. मिसेस सुबेदार कड़े? एनीथिंग सीरियस सर? क्योंकि मेरी वाइफ को उनकी मिसेस से कुछ खास काम है. क्यों, पर तुमने ऐसा क्यों पूछा जेनी? नो 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 सर, नथिंग सर. आवाज येत नव्हता म्हणून जोरात बोलले सर. खैर ओके, मेरी मीटिंग पोस्टपोन कर देना, बाकी मैं ऑफिस में आके बात करता हूँ. यस सर. राधिका मैम घरी नहीं है आणि कपूर सर गुरुनाथ सरांकडे जातात. इथे गेल्यावर त्यांना खरं काय ते कळलं की गुरुनाथ सरांची ना वाट लागेल. याला म्हणतात टिट फॉर टॅट. आता गुरु सरांची हालत खराब होणार. मी हे कोणाला तरी सांगायला हवं, पण कोणाला सांगू? देवती. जेनी का आता फोन करते. हॅलो. हाय रेवती. हा जेनी बोल ग. आता का फोन केलास? राधिका ठीक आहे ना? काही कळलं का तिच्या बद्दल? नो, मी राधिका मॅम बद्दल बोलायला फोन केलाच नाहीये. मग मी गुरु सरांबद्दल सांगायला फोन केलाय. गुरुनाथ का? काय झालं? आता गुरु सरांचं सिक्रेट ओपन होणार आहे. कपूर सरांचा फोन आला होता, ते त्यांच्या वाईफला घेऊन गुरु सरांकडे आलेत राधिका मॅमला भेटायला. त्यांच्या वाईफचं राधिका मॅमकडे काहीतरी काम आहे म्हणे. आय सी. म्हणजे आता गुरुनाथची चांगलीच तारांबळ उडणार. मला बघायचंच आहे तो काय सांगतो, काय एक्सक्यूज देतोय मिसेस कपूरनाथ. रेवती यू प्लीज गो देअर फास्ट. आणि काय करायला पाहिजे हे काय मी आता तुम्हाला सांगायला नको. आता गुरुनाथ कोंडीत पकडला जाय. चल फोन ठेवते, मी जायचंय मला लवकर. यस, ऑल द बेस्ट. बाय. सॉरी सर, वो गड़बड़ हो गए. कोई बात नहीं, कोई बात नहीं. ये बताओ ये घर का हाल क्या बना रखा है? क्या घर में कोई छोटे छोटे बच्चे आए हैं क्या? नहीं सर, बच्चे नहीं, मैं मतलब वो मैं ही थोड़ा सा. अच्छा 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 अच्छा. सर लेकिन आप कैसे आए? अरे मैं कैसे आया, ये क्या है?
अरे माफ करना भाई, सॉरी सर, काम मेरा नहीं था, मेरी वाइफ का था, वो भी आपकी वाइफ के साथ। मतलब हमने दिवाली की छोटी सी पार्टी रखी है तो उसमें नागपुरी रेसिपी चाहिए थी मुझे, तो वो राधिका जी है क्या घर पे? राधिका जी क्या हुआ? चला लवकर चला। काय काय झालंय? काय कपूर आलेत। कपूर? कपूर म्हणजे गुरुचे बॉस। हे बघा, त्यांच्या दृष्टीने राधिका ही एक जेन्युइन हाऊसवाईफ आहे आणि ह्यापूर्वीही त्यांनी गुरुला झाडलं होतं। आता गुरुने राधिकाला घराबाहेर काढले आणि कपूर सर घरी आले, ही संधी आपण सोडता कामा नये। चला। आपण काय करणार तिथे? ओ, इनडायरेक्टली त्यांना सांगायचं की गुरुची चूक झाली आहे। ठीक आहे, चला चला। ओ भाई मिस्टर गुरुनाथ, ये भाभी जी हैं कहाँ? कहीं गई है क्या वो? ती सर, ती तिच्या भावाकडे गेली आहे। भाई के घर? क्यों? भाऊबीज, भाऊबीजेच्या निमित्तानं ती भावाकडे गेली आहे। ओह, अच्छा 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 अच्छा, भाई दूज बनाने के लिए भाई के घर गई है, ये बात है जी। अच्छा, घर की हालत इसीलिए ऐसी है। देखा, जब पत्नी एक दिन घर पे ना हो तो कैसी हालत हो जाती है। बीवियां घर पे होती है तब उनकी अहमियत समझ में नहीं आती, और जब वो चली जाती है तो नानी याद आती है। बिल्कुल जी, आपने एकदम सही बात कही। अब नानी को याद करने से बेहतर है कि बीवी को ही याद कर लेते हैं, क्यों सूबेदार जी? खैर छोड़िए, वह आपका काम तो जी होने से रहा, क्योंकि भाभी जी तो घर पे ही नहीं। अरे नहीं सर, ऐसी कोई बात नहीं है। म्हणजे तुम्हाला हवं तर तुम्ही सगळ्या रेसिपीज इंटरनेटवर शोधू शकाल ना? हां, इंटरनेट पे ढूंढनी होती तो कब की ढूंढ लेती, लेकिन वहां पर तो सिर्फ चाइनीज और कॉन्टिनेंटल ही डिशेस है। मुझे तो नागपुरी रेसिपी चाहिए, वो कुड़ाची वड़ी। हां यही। राधिका, ए राधिका। नमस्ते जी, मैडम जी, कैसे हो आप? अरे फर्स्ट क्लास। पहचाना आपने? कपूर सर, कैसे आप? बहुत बढ़िया। और आप जी? ये मिस्टर गुप्ते, सामने ही रहते हैं। नमस्ते जी, नमस्ते। गुरुनाथ हमारे ऑफिस में ही काम करते हैं। गुरुनाथ, राधिका कुठे गेली आहे? राधिका ना? राधिका तिच्या भावाकडे गेली आहे ना रेवती, नाही का? हो का, मला काही बोलली नाही ती। जनरली मला सांगितल्याशिवाय ती कुठे जात नाही ना, मुझे बिना बताए कहीं नहीं जाती वो। हम एक ही बिल्डिंग में रहते तर आम्ही सतत कॉन्टॅक्ट मध्ये असतो ना एकमेकींच्या। हाँ जी बिल्कुल, आपने बिल्कुल बहुत अच्छी बात कही। और भाभी जी तो वैसे भी एकदम घरेलू है, घुल मिल जाती है सबके साथ। अरे अरे काय अवस्था झाली आहे ना घराची, असं वाटतंय राधिकाला जाऊन चांगले 2-3 दिवस झाले। हो ना, आणि खर तर त्यांनी मला सांगितलं होतं की दिवाळीला त्या भाऊबीजेसाठी इकडे येणार आहेत म्हणून। पर मिस्टर सुभेदार, आप तो कह रहे थे कि वो भाई तुझ पे अपने भाई के घर गई है। नहीं नहीं, त्या मला भाऊ मानतात। भाई मानती है वो मुझे, गुप्ते भाऊ बुलाती है। भाऊ बिजेला त्या इथेच येणार होते। मला काही प्रॉब्लेम झालाय का गुरुनाथ? गुरुनाथ, घर में कोई प्रॉब्लम है? नहीं सर, प्रॉब्लम क्या हो सकती है? नहीं, कोई प्रॉब्लम नहीं है। नहीं, काही प्रॉब्लम नहीं है। आणि जर राधिका तिच्या भावाकडे गेली राहायला तर येईलच ना लवकर परत। किती दिवस लागतील गुरुनाथ तिला परत यायला? 2-3 दिवसात येईल ना रेवती, नाही का? बापरे, इतके दिवस? म्हणजे
इतके दिवस ती कधीच भावाकडे राहिली नाहीये तिच्या. तर जाऊन 2-3 दिवस झाले आहेत आणि अजून 2-3 दिवस लागणार आहेत परत यायला. नाही म्हणजे ती तिचं घर सोडून कुठेच जात नाही ना. वैसे तो उन्होंने बताया था कि ये घर ही उनके लिए सब कुछ है. उन्होंने मुझे दिखाया भी था कि ये उन्होंने बनाया है, वो उन्होंने बनाया है. एक्चुअली मैं उनसे रेसिपी लेने के लिए आई थी लेकिन मुलाकात ही नहीं हो पाई. नो प्रॉब्लेम, आपण तिला फोन करून इकडे बोलवून घेऊया ना. करायचा का फोन? नहीं नहीं रहने दो, मायके गई है तो कुछ दिन रहने दो ना. मैं ही फोन लगा दियो अभी. अरे नहीं, आप क्यों फोन लगाएंगी? अब हस्बैंड है ना उनके, गुरुनाथ तुम्ही लावा फोन, त्यांचं बोलणं होईल. लावा. फोन आत राहिलाय माझा. अरे हा का इथे आहे ना? थोडी बीवी नाहीये तो गडबड हो रही है. लगाइए फोन. लगाइए. हॅलो. हा राधिका. हा मी बोलतोय. तुम्ही, मला माहिती होतं तुम्ही आज ना उद्या मला फोन करणार. नाही असं काही नाहीये. ते कपूर सर आणि कपूर मॅडम घरी आलेत ना, त्यांना जरा बोलायचं होतं तुझ्याशी. हा त्यांना देतो हा मी एक सेकंड. हॅलो कपूर मॅडम, तुम्ही बोला ना. ऍक्च्युली मैंने घर में छोटी सी पार्टी रखी है तो उसके लिए मुझे एक नागपुरी रेसिपी चाहिए. वो आपने जो बताया था ना उड़ाची वड़ी, उसकी रेसिपी चाहिए. साइन पे. एक मिनट. हाँ कागज पेन है. कपूर मॅडम काय आहे, काय करायचं? मैदान बेसन असं अर्ध अर्ध घ्यायचं. थँक्यू, बरं वाटलं तुम्ही आलात. राधिका आली की मी कळवतोच तुम्हाला. अरे असं कसं, पाहुणे आले की चहा वगैरे विचारला की नाही? इन्होने चाय के लिए पूछा आपको. आप चाय की बात करती अजी, इन्होंने तो पानी तक नहीं पूछा. अरे सर वो गड़बड़ में थोड़ा एक सेकंड. नहीं, नहीं नहीं मैं मजाक कर रहा हूँ. वैसे भी पापी जी घर पे नहीं है तो चाय का तो सवाल ही नहीं उठता जी. नहीं नहीं राधिका बुरा मान जाएगी, मी करते ना चाह. ना ना ना, कोई तकलीफ की जरूरत नहीं, कोई टेंशन नहीं. तसे ही दूध संपलत से घरात. थैंक यू सो मच. लीजिए अपने हस्बैंड से बात कीजिए. अरे नहीं नहीं मैं बाद में बात कर लूंगा. नहीं नहीं असं कसं, घ्या ना फोन, दिवाळी आहे, बोला बायकोशी जरा. हॅलो. आओ एवढ्यासाठीच फोन केला होता का मला? मी सांगितली त्यांना रेसिपी. हा अगं तेच, त्यांना रेसिपी सांगितलीस ना. मला सांगा तुमचा राग शांत झाला ना? मी काय समजायचं? नाही नाही इथलं काही नाही, इथे सगळं व्यवस्थित आहे. करतो हा परत. हॅलो बहिणी, यांचा फोन होता. त्यांच्या ऑफिसातलं ते कपूर साहेब आहेत ना, त्यांच्या बायकोला एक रेसिपी हवी होती. ते आपल्या इकडच्या साईड्स आहेत ना. हो का? पण गुरुनाथ बोलला नाही ना तुझ्याशी? नाही बोलले नाही, त्यांनीच तर फोन केला होता. बहिणी मी तुला म्हटलं नव्हतं हे नक्की मला फोन करतील म्हणून. मी आजच जाते यांना भेटायला. यांच्यासाठी काहीतरी छान चांगलं चुंगलं खायला करून घेऊन जाते. ते म्हणतात ना
नवऱ्याच्या प्रेमाचा मार्ग हा पोटात न जातो म्हणून. कसा का होईना, पण मार्ग निघू दे म्हणजे झालं. नाहीतरी इथे सगळी खोगीर भरतीच झाली असते ग. म्हणजे तू मनावर घेऊ नकोस. पण बघ ना, असं भावाच्या घरी आश्रितासारखं तू किती दिवस राहणार? नाही म्हणजे असं राहायला तुलाही आवडलं नसतंस ना. म्हणजे तू असं बाहेर एकटीनं राहण्यापेक्षा तुझ्या तुझ्या घरी गेलेली बरी, नाही का? चल आलेच मी, किचन मध्ये काय काय बघते, तुला न्यायचंय ना करून? यांनी तर माझ्याशी बोलण्याआधीच फोन ठेवला. वहिनीला मी इथे नकोय कळून राहिलंय मला. पण मी तरी काय करू, माझी अवस्था इकडे आड आणि तिकडे विहीर अशी होऊन राहिली. ते म्हणतात ना, स्त्रीच्या आयुष्यात एक वेळ अशी येते की तिला माहेरी राहता येत नाही, सासरी नाही. काय करू मी, कस सावरू हे मोडलेलं घर. पत्त्याचा बंगला पडला की परत बांधता येतो. माझं घर कसं बांधू?